वाटतं की 10-11 तारीख ऑगस्ट ही महत्वाची तारीख आहे. चवण साहब, तुम्ही म्हणताय की या गोष्टी तुम्ही शक्यता सगळ्या वर्तवल्या आहेत आणि लॉजिकली आणि पॉलिटिकली सुद्धा त्या कदाचित अनेकांना पटू शकतात, पण दुसरा मुद्दा जो तुम्ही इथे व्यक्त करतायत, या झाल्या कायद्याला धरून होणाऱ्या ज्या समोर प्रॉबेबिलिटी, ज्या शक्यता समोर येतात त्या. दुसरं, तुम्ही एक राजकीय त्याच्यामागे रिझनिंग दिलं होतं की अजित पवारांना आणलं आहे आणि येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुका उघडल्या. माझं तर्क आहे का ते पुढे? हा नाही, आता ऐका ना माझं. हा, तर त्यामुळे आमचं विश्लेषण जे आधारित आहे, जे थोडी मला याआधी माहिती आहे, ती आता कुठून माहिती आहे ते काही मी सांगू इच्छित नाही, पण त्यामुळं 10-11 ऑगस्टच्या सुमारामध्ये एकतर शिंदे यांना राजीनामा द्यायची विनंती करण्यात येईल, किंबहुना ते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करतील, स्पीकरच्या निकालाची प्रतीक्षा करतील, मग कायदेशीर बाबीला पुढे जातील. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्रीपद रिक्त होईल हा एक पहिला हे माझं आकलन आहे, हे कायद्याच्या आधारावर आहे. आता ते पद रिक्त झालं की आपल्याला कोणतरी दुसरा मुख्यमंत्री तिथं भाजपला बसवावं लागेल. भाजपपुढं आता पर्याय काय आहेत? एक देवेंद्र फडणवीस, ज्यांना पूर्वीच मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं भाजपनी, कारण ते तसे ज्येष्ठ आहेत भाजपमध्ये, पण त्यांनी ते केलं नाही, तर त्यामुळं पुन्हा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी केलं जाईल. पण आज माझी जी माहिती आहे की आज लोकसभेची अत्यंत महत्त्वाची निवडणूक 2024 होणार आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं राज्य महाराष्ट्र राज्य आहे, 47 खासदार आहेत. आणि आता ज्या काही घटना घडलेल्या आहेत आणि महाविकास आघाडी जी गठीत झालेली आहे, त्यामुळं भाजपला काही फार खात्री वाटत नाही यामध्ये चांगला निकाल मिळण्याचे. आणि त्यामुळं पहिल्यांदा शिवसेनेमध्ये फूट पाडली गेली, ऑपरेशन कमल केलं गेलं, नंतर राष्ट्रवादीमध्ये ऑपरेशन कमल केलं गेलं आणि त्यांनी गोळाबेरीज करून एक आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जनतेमध्ये त्याचे काय परिणाम होतील ते निवडणुकीच्या वेळी लक्षात येईल की हा पक्षांतर करणं, गद्दारी करणं, पाठीत चुराग खुपसणं हे महाराष्ट्राच्या जनतेला, सर्वसामान्य जनतेला न पटणारी गोष्ट आहे, न आवडणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना निवडणुकीच्या रिंगणात भोगावे लागतील, पण ती पुढची गोष्ट आहे. त्यामुळे आता भाजपपुढं पर्याय काय आहेत की जर एकनाथ शिंदे यांचं पद रिक्त झालं किंवा केलं गेलं तर मग मुख्यमंत्री कोण? पर्याय दोन आहेत, एक देवेंद्र फडणवीस. पण माझी जी माहिती मला जी मिळालेली आहे त्यामध्ये या अत्यंत महत्त्वाच्या म्हणजे जीवन मरणाच्या निवडणुकीला सामोरं जाताना दिल्लीच्या भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं एक कोणीतरी महाराष्ट्रामध्ये मराठा चेहरा असावा असा निर्णय केलेला आहे. तो मराठा चेहरा एकनाथ शिंदे होऊ शकत नाहीत, कारण एकनाथ शिंदेंना गेल्या वर्षभरामध्ये ठाण्याच्या बाहेर आपला काही प्रभाव पाडता आलेला नाही, स्पष्ट आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या चेहऱ्याखाली ही निवडणूक करणं भाजपला जड जाणार आहे. मग दुसरा मराठा चेहरा कोण? तर त्यामध्ये त्यांनी अजित पवार यांचं नाव पुढं केलेलं आहे. अजित पवारांनी खूप छाती ठोकपणे सांगितलेलं आहे की मला जर तुम्ही जबाबदारी दिली तर मी सगळा NCP पक्ष घेऊन येतो.